ओम पितृभ्यो नमः। नमस्कार मित्रांनो, पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावस्या होय। या दिवशी सर्व लोक आपल्या मृत पूर्वजांचे श्राद्ध कर्म करतात। श्रद्धया क्रियेत तत् श्राद्धम, अर्थात जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। यावर्षी सर्व पितृ अमावस्या ही 25 सप्टेंबर रविवार रोजी आली आहे। सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा दिवस। या सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या देखील म्हटले जाते। जी पितरे पौर्णिमा तिथीला, चतुर्दशीला तसेच अमावस्येला मृत पावलेले असतील अशा तिन्ही तिथींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते। तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या त्या तिथीला करायला जमत नसेल तेव्हा मृतांच्या शांतीसाठी सगळ्या पितरांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला करतात। तसेच जर आपल्याला पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल अशा वेळी देखील त्यांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केले जाते। म्हणूनच या अमावस्येला सर्व पितृ व मोक्ष अमावस्या असे म्हटले जाते। या पितृपक्ष काळामध्ये निधन पावलेले पितर म्हणजेच आपले पूर्वजात यमलोकातून पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे। त्यामुळेच या काळात श्राद्धविधी केले जातात। या श्राद्धकर्मातून पितरांबद्दल आदर राखला जातो, त्यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते, मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे। आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळून पितृदोषातून मुक्ती होते। या सर्व पितृच्या दिवशी सकाळी तयार केले जाणाऱ्या स्वयंपाकामध्ये आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून करावेत। विधिवत पूजन करून गाय, कुत्रा व कावळा यांना नैवेद्य केळीच्या पानावर द्यावा। तसेच या दिवशी दानधर्म करावे। या अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्षाच्या निमित्ताने आलेले पूर्वज आपल्या वाटेला निघून जातात। त्या दिवशी पितर म्हणून आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला जेवण, कपडे, रुमाल, टोपी, चपला देऊन त्यांना निरोप द्यावा। तसेच संध्याकाळी देखील ताजा स्वयंपाक करून घराच्या दरवाजाच्या पहिल्या पायरीवर अगरबत्ती, धूप प्रज्वलित करून आपल्या पूर्वजांच्या नाव व गोत्र उच्चार करून प्रार्थना करावी की आमच्या घरी सुखशांती, समृद्धी राहू दे, मुलाबाळांना सुखशांती लाभू दे अशी आपण प्रार्थना करून त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी श्राद्धकर्म करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यामध्ये दुसऱ्याच्या निवासस्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये। या दिवशी दानधर्म करावे। या दिवशी रात्रीच्या वेळी श्राद्ध करायचे नाही। श्राद्धकर्म हे दुपारच्या वेळेतच करायचे असतात। श्राद्धामध्ये सर्वात अगोदर अग्नीला नैवेद्य अर्पित करायचा असतो। आता काय करावे ते जाणून घेऊया। तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे, तसेच पशुपक्ष्यांना अन्न घालावे, मुंग्यांनासुद्धा अन्न घालावे। या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा पेटवावा, हनुमान चालीसाचा पाठ करावा व पाठ झाल्यानंतर तो दिवा आपण घ्यायचा आहे व आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण तो दिवा ठेवायचा आहे। तर या सर्वपितृच्या अमावस्येच्या दिवशी नेमके काय करू नये, कोणती काळजी घ्यावी? तर या दिवशी घरी आलेल्या कुणालाही आपण उपाशी पाठवू नये, त्यांना यथाशक्ती आपण भोजन व दानकर्म करायचे आहे। याने पितर आशीर्वाद मिळतो व पितृदोष कमी होतो अशी मान्यता आहे। या दिवशी मांस तसेच नशा करणे टाळावे। या दिवशी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करावे। तसेच या दिवशी क्रोध करू नये, घरातील वृद्धांना दुखू नये। आता या सर्व पितृ अमावस्येच्या निमित्ताने कोणता विशेष उपाय करायचा? तर या दिवशी आपण पिंपळाचे झाडाचे विशेष पूजन करायचं आहे। पूजन करत असताना आपण एका लोट्यामध्ये जल, कच्चे दूध घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून ते पिंपळाला अर्पित करत असताना 7 फेऱ्या मारायच्या आहेत। आणि 7 फेऱ्या मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे व त्या ठिकाणी पिंपळाखाली पितरानिमित्त एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तसेच हनुमान चालीसाचा पाठ करून मुख्य दरवाजावर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे। हे विशेष उपाय आपण या दिवसर पितरीच्या अमावस्येच्या निमित्ताने अवश्य करायचे आहेत। तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करा, आवडल्यास लाईक करा, या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।